नमस्कार, मी वर्षा जोशी शबरीज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे पालकाचा राईस, तो जो अतिशय टेस्टी आणि एकदम पौष्टिक आहे, जो शिळ्या भातापासून पण बनवला जातो, नाहीतर मग फ्रेश भात लावून सुद्धा त्याचा तुम्ही पालक राईस बनवू शकता। तर त्याच्याकरता काय काय साहित्य लागतं ते आपण एकदा बघून घेऊयात। या मिक्स भाज्या आहेत सगळ्या चिरलेल्या, ह्याच्यात मी गाजर, सिमला मिरची, फ्लावर घेतलेलं आहे। तुमच्याकडे तुम्हाला बीन्स असेल अवेलेबल, स्वीट कॉर्न असतील, बटाटा घालायचा असेल, जे तुम्ही घालायला मशरूम घालायचं असेल, जे तुम्हाला आवडत असेल त्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता। आत्ता माझ्याकडे एवढ्या 3 भाज्या अवेलेबल आहेत म्हणून मी त्या 3 भाज्या घालणार आहे। नंतर हे पालक मी ब्लांच करून घेतलेलं आहे। आता ब्लांच करणं हे सगळ्यांना माहितीच असेल, पालक ब्लांच करून त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। त्याचप्रमाणे इथे एक मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे पातळ पातळ। हा आलं लसणाचा, आलं लसूणची पेस्ट आहे जाडशी अशी, भरडसर पेस्ट केलेली आहे मी। हा एक टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे कोथिंबीर आहे, एक हिरवी मिरची मी मध्ये अशी कापून घेतलेली आहे। हा बिर्याणी मसाला आहे आणि फोडणीकरता जिरं वगैरे, जिरं हिंग जे काही किरकोळ लागतं ते आपण वापरणार आहोत। आणि हा भात आहे तो मी आत्ता फ्रेश बनवून घेतलेला आहे। तुम्ही शिळ्या भाताचा पण पालक राईस बनवू शकता। तर हा मी भात गार केला आहे आणि असा मोकळा करून घेतलेला आहे बनवून, कुकरमध्येच बनवला आहे मी। गार केला आहे हात फॅनखाली आणि मग हाताने त्याला त्याच्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत। तर आपण सुरुवात करूया। इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे, तर तेलामध्ये मी पहिल्यांदा जिरं घालणार आहे। जिऱ्यानंतर थोडंसं हिंग घालते, या एकच लाल हिरवी मिरची घेतली आहे। तुम्हाला कुठं जास्त आवडत असेल तर अजून तुम्ही घालू शकता। आता हा कांदा आहे, हा कांदा मी घालणार आहे असं। ही आलं लसूणचा भरडसर अशी पेस्ट केलेली आहे ती घ्यायची। आता ह्याला आपण कांदा ब्राऊन होईपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घेऊया। त्याला थोडंसं मीठ घालते म्हणजे कांदा पटकन आपला ब्राऊन होईल। थोडासा असं त्याला लालसर करायचा। जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे पण घालू शकता, काजू वगैरे किंवा पनीरचे तुकडे वगैरे, पनीर तळून पण घालू शकता पालक राईसमध्ये। कांदा थोडा आपला झालेला आहे ब्राऊनचा। आता ह्या भाज्या म्हणजे कच्च्याच घेतलेल्या आहेत, ह्याला मी काही बॉईल वगैरे करून घेतलेला आहे नाही आहे। तर आता मी या भाज्या घालणार आहे ह्याच्यामध्ये। आणि मी आता थोडंसं ह्याला 5 मिनटं थोडाशा भाज्या, जास्त त्या भाज्यांना फार फार पण शिजवायला जायचं नाही आहे। दाताखाली अशा कच्च्या थोड्याशा आल्या पाहिजेत भाज्या, पण थोड्याशा जरा मी त्याला वापरून देणार। भाज्या जरा झाल्या कुरकुरीत झाल्या, आता मी ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालते। हा अर्धा चमचा हळद पावडर घालणार आहे मी। त्यानंतर हा बिर्याणी मसाला आहे हा घालणार आहे।
आता थोडं परत आपण 1-5 मिनिटं त्याला हे बघा आपल्या भाज्या मस्तपैकी फ्राय झालेल्या आहेत. आता मी थोडंसं आता मगाशी थोडं घातलं होतं पण ते कमी पडेल मीठ, त्याच्यामुळे मी अजून थोडं मीठ घालते. त्याच्यामध्ये तुम्हाला लाल तिखट जर आवडत असेल, जास्त तिखट खात असाल तर लाल तिखट घातलं तरी चालेल, पण मला जास्त तिखट चालत नाही त्याच्यामुळे मी जास्त तिखट नाही घातलेलं आणि फार भारंभार पण मसाले घातले नाहीत. माझा शक्यतो हा प्रयत्न असतो की कमी मसाल्यांमध्ये रेसिपीज कशा स्वादिष्ट बनतील ह्याच्याकडे माझा जास्त भर असतो, त्याच्यामुळे मी शक्यतो कमीत कमी मसाले वापरण्याचा प्रयत्न करते माझ्या रेसिपीजमधून, पण तरीसुद्धा चविष्ट होती याचा पण प्रयत्न असतो त्याचबरोबर. तर हे आपलं झालेलं आहे. आता ही पालकाची प्युरी आहे हिरवीगार, ही आता मी या क्षणी येथे घालणार आहे. लाल तिखट घातलं की त्याचा रंग पण मार खाईल ना, कारण हिरवा रंग पण नाही असं, पण जास्त मसाले घालूच नाही, त्या डिशची ओरिजिनल जी चव असते ना ती निघून जाते जास्त मसाल्याने. भाज्यांचा ओरिजिनल जो फ्लेवर आहे तो मारत खातो. हे बघा आता ह्याला कसा हिरवागार रंग आलाय. आता ह्याला जास्त आपल्याला त्याला बॉईल करायचं नाही, कारण पालकाला आपण ऑलरेडी बॉईल करून त्याची प्युरी बनवलेली आहे. पालक शिजलेलाच आहे, आता त्याला काही फारशी शिजवायची गरज नाही. भाज्या पण शिजलेल्या आहेत आणि भाज्या पण शिजलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता मी त्याच्यामध्ये भात घालते. हा अशा प्रकारचा पालक राईस तुम्ही बनवला तर तो हिरवागार होतो, त्याला जास्त शिजवायला जायचं नाही, कारण त्याचा हिरवा रंग कॉन्स्टंट तसाच राहतो मग तो शेवटपर्यंत, नाही तर मग तो काळपट पडत जातो. आणि लोकांना कळत नाही, बऱ्याचदा लोक म्हणतात की पालक राईस आहे तर काळपट होतो, काळपट होतो, त्याचं कारण ते आहे. ही खूप महत्वाची टीप आहे, नोट डाऊन करून घ्या. खूप जास्त शिजवला की तो पालक काळाच पडणार, कारण आणि त्याला शिजवायची काय तरी असेच काही गरज नाही, कारण आपण शिजवलेला जेव्हा बघा ना पालक पालकाचा रंग पण छान आहे, पालक राईस वाटतोय तो, म्हणजे असं सांगायला लागत नाही लोकांना की हा पालक राईस आहे बरं का, असं सांगायला लागत नाही. आणि त्याच्यावरती त्या भाज्यांचे रंग पण रंगीबेरंगी सगळे छान हो खुलून आहेत. तर आता हे झालेलं आहे, आता मी ह्याला छानपैकी 1-2 वाफा आणणार आहे आणि त्याच्यानंतर आपला भात रेडी होईल. हे बघा मस्तपैकी सणसणीत वाफ आली त्याला, खूप छान वाफ पिकला त्याचा, आणि पालकाचा कलर पण व्यवस्थित एकदम. आणि एवढं भात पण मोकळा वाटतो. हा ॲक्च्युली मी बासमती तुकड्याचा बनवलेला आहे. तुम्ही पुलावाचा राईस जो मिळतो मार्केटमध्ये, दिल्ली राईस वगैरे मिळतो, त्याचा बनवला तर अजून चांगला होईल, पण माझ्याकडे आता हा अवेलेबल होता म्हणून मी ह्याचा बनवला. असं काही स्पेसिफिक हाच तांदूळ पाहिजे वगैरे असं काही नसतं ह्याच्याकरता. तर आता मी हे काढून घेते. या भातासोबत गरम गरम भातासोबत दह्यातली कांदा टोमॅटोची कोशिंबीर अशी करा आणि मस्त हा भात एन्जॉय करा. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही या भाताला. वन डिश मिल आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. आयर्न आहे, व्हिटॅमिन आहे, प्रोटीन्स आहेत, सगळं आहे. कार्बोहायड्रेट्स म्हणजे रात्री खिचडी वगैरे करायचा कंटाळा आला तर तुम्ही अशा प्रकारचा भात करून खाऊ शकता. तर आता मी हे गार्निशिंग करता इथे थोडासा टॅमॅटो ठेवलेला आहे, त्यांनी गार्निश करते मी. थोडंसं डोळ्यांना चांगलं वाटावं म्हणून आणि ही थोडीशी कोथिंबीर. तर हा बघा गरम गरम पालक राईस रेडी आहे. नक्की करून बघा, आवडल्यास मला नक्की कमेंट करा. माझे व्हिडिओज असेच तुम्ही बघत राहा. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. असेच माझे व्हिडिओज बघत राहत आणि माझे व्हिडिओज चांगले वाटत असतील तर त्याला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा मित्रमैत्रिणींच्या सोबत तुमच्या.
तर पुन्हा भेटूयात आपण अजून एका नवीन रेसिपीसह शबरीज किचनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.